नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महावीर गांधी. मी अहमदनगरमध्ये होमिओपॅथी आणि ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे ॲसिडिटी या विषयावरती. मित्रांनो, ॲसिडिटीला आपण मराठीमध्ये पित्त असं देखील म्हणतो. मित्रांनो, ॲसिडिटी का होते हे पाहण्याअगोदर आपलं अन्नपचन कसं होतं हे पाहणं त्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा ते अन्न पचवण्यासाठी आपल्या अन्ननलिकेमध्ये 5 प्रकारचे पाचकरस तयार होतात. त्यातलं पहिलं पाचकरस म्हणजे थुंकी, ज्याला इंग्लिशमध्ये सलायवा म्हटलं जातं. दुसरं असतं गॅस्ट्रिक ज्यूस, जे जठरामध्ये तयार होतं. तिसरं असतं पित्त, जे आपल्या पित्ताशयामध्ये तयार होतं. चौथं पेनक्रेटिक ज्यूस आणि पाचवं इंटेस्टायनल ज्यूस. यामधलं जे गॅस्ट्रिक ज्यूस आहे यामध्ये आम्लाचं प्रमाण जास्त असतं. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. तर हे सर्व पाचकरस आपण खाल्लेलं अन्न पचवण्याचं कार्य करतात. या सर्व पाचकरसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात आणि हे एन्झाईम्स आपल्या खाल्लेलं अन्न पचवण्याचं कार्य करतात. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये असलेलं हायड्रोक्लोरिक ॲसिड हे या एन्झाईम्सला कार्य करण्यासाठी उद्युक्त करतं. म्हणून गॅस्ट्रिक ज्यूसमधलं हायड्रोक्लोरिक ॲसिड हे खूप महत्त्वाचं असतं. हे आपण जे अन्न खातो ते पचवण्यासाठी प्रत्येक पाचकरस हा विशिष्ट प्रमाणामध्ये तयार होतो. जेव्हा ह्या पाचकरसाचं प्रमाण कमी अधिक होतं तेव्हा आपल्याला अपचन होणं, पोट साफ न होणं, पित्त, मळमळ, उलटी असे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतो. तर आता ॲसिडिटी का होते? तर ॲसिडिटी होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण तर ते म्हणजे आपलं चुकीची जीवनशैली, ज्याला आपण चुकीची लाईफस्टाईल असं म्हणतो. आता ॲसिडिटी आपल्याला का होते हे पाहणं गरजेचं आहे. तर ॲसिडिटी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली चुकीची जीवनशैली. जीवनातील ताणतणाव, खाण्याच्या अवेळा, झोप पूर्ण न होणे, त्यानंतर फास्ट फूड, या कारणांमुळे आपल्या जठरामध्ये गॅस्ट्रिक ज्यूसचं प्रमाण जास्त प्रमाणात तयार होऊन आपल्याला ॲसिडिटी होते. दुसरं कारण आहे एच पायलोरी इन्फेक्शन. एच पायलोरी म्हणजे हेलिकोबॅक्टर पायलोरी या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होणं. हे इन्फेक्शन साधारणतः लहान वयामध्येच होतं आणि आज भारतामधले हे इन्फेक्शन कॉमनली सर्व लोकांमध्ये आढळून येतं. तर ह्या एच पायलोरी इन्फेक्शनमुळे सुद्धा आपल्याला ॲसिडिटी होते. फक्त नुसती ॲसिडिटीच नाही तर याच्यामुळे गॅस्ट्रिक अल्सर, ड्युओडेनल अल्सर देखील आपल्याला होऊ शकतात. तिसरं कारण आहे की आपली अन्ननलिका जी आहे ती घशापासून जठरापर्यंत जे जाते त्याला इसोफॅगस म्हणतात आणि खाली जठर. तर जठर आणि इसोफॅगस याच्यामध्ये एक ओपनिंग असते. ह्या ओपनिंगचं कार्य असं असतं की जेव्हा आपण अन्न खातो आणि ते जठरामध्ये जातं त्यावेळेस ही जी ओपनिंग असते ती बंद होते आणि आपण खाल्लेलं अन्न पुन्हा वरती न येऊ देणं हे त्या ओपनिंगचं कार्य असतं. याला इसोफेजियल ओपनिंग असं म्हणतात. परंतु बऱ्याच वेळा ह्या ओपनिंगमध्ये काही बिघाड झाल्यामुळं आपलं खाल्लेलं अन्न परत वरती येतं. तर यामध्ये जो बिघाड होतो त्याला हियाटस हर्निया असं म्हटलं जातं. या हियाटस हार्नियामुळे आपण खाल्लेलं अन्न पुन्हा वरती येतं, ज्याच्यामुळे आपल्याला उचळकी येते. ही उचळकीमुळे आपल्याला त्याला गॅस्ट्रो इंटेस्टायनल रिगर्जिडेशन डिसऑर्डर असं म्हणतात, GERD. तर हे उचळकी येते. चौथं कारण म्हणजे आपण जे वेगवेगळी औषधं घेतो ह्या औषधांमुळेही आपल्या जठरामध्ये जठराची आतली जी लेअर असते जो गॅस्ट्रिक म्युकोजा असतो त्यावर सूज येऊन ही आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर ड्युओडिनल अल्सर आणि गॅस्ट्रिक अल्सर यामुळे देखील पित्ताचा त्रास आपल्याला होत राहतो. किंवा असंही आपण म्हणू शकतो की पित्तामुळे गॅस्ट्रिक अल्सर किंवा ड्युओडिनल अल्सर ही होऊ शकतात. तर या सर्व कारणांमुळे आपल्याला पित्त होतं. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की पित्त का होतं. पण जर पित्त होत असेल तर यासाठी कुठल्या प्रकारच्या तपासण्या करायला हव्यात?
तर पित्त होत असेल तर सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी, ज्यामध्ये गॅस्ट्रोस्कोप म्हणजे दुर्बीण ही आपल्या तोंडावाटे जठरापर्यंत आणि डिओडिनियमपर्यंत टाकून आपल्या घशामध्ये, त्यानंतर इसोफॅगसमध्ये, स्टमकमध्ये आणि डिओडिनियममध्ये कुठे काही सूज आहे का, त्यानंतर कुठे अल्सर आहे का, हियाटस हर्निया आहे का, ह्या सर्वांची तपासणी केली जाते. त्याचबरोबर एच पायलोरी इन्फेक्शनसाठी तिथून तुकडे काढून, तिथल्या म्युकोजाचे तुकडे काढून त्याची बायोप्सीची तपासणी करून एच पायलोरी इन्फेक्शन आहे का ते देखील पाहिलं जातं. आता पित्त जर होत असेल, एखाद्या रुग्णाला वारंवार पित्त होत असेल, तर याच्यावर उपचार काय घ्यायला हवेत, तर ॲलोपॅथीमध्ये याच्यावरती भरपूर उपचार आहेत, त्याचबरोबर होमिओपॅथीमध्ये देखील याच्यावर खूप चांगले उपचार आहेत, ज्याच्यामध्ये नखस्वामिका नावाचं एक औषध आहे, ज्या औषधामध्ये जर रुग्णाची लाईफस्टाईल ही मॉडर्न असेल, फास्ट फूडचं प्रमाण जास्त असेल, तर नखस्वामिका हे 30 पॉवरमध्ये किंवा 200 पॉवरमध्ये जर दिलं दिवसातून 2 वेळा तर रुग्णाला चांगला आराम पडू शकतो. त्याचबरोबर रोबिनिया नावाचं एक औषध आहे की ज्यामुळे पित्ताबरोबर जर डोकेदुखी असेल तर त्या पेशंटला चांगला फरक पडू शकतो. त्याचबरोबर ब्रायोनिया, रस्टॉक्स, आर्सेनिक अशी बरीच औषधं पित्तावर खूप चांगल्या पद्धतीने आणि परिणामकारक उपाय करतात. त्याचबरोबर ॲक्युपंक्चरमध्ये देखील यावर खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत. ॲक्युपंक्चरमध्ये शरीरावर काही विशिष्ट ठिकाणी सुया टोचून आपण पित्त कमी करू शकतो. ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून आपण जठरामध्ये प्रज्वलित होणारा अग्नी हा कमी करून या आजारावर उपचार करू शकतो. त्याचबरोबर ज्या रुग्णांना पित्ताचा त्रास आहे ह्या रुग्णांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये फास्ट फूड खाणं टाळलं पाहिजे, त्याचबरोबर त्याने झोप नियमित घेतली पाहिजे, जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजेत, उपाशीपोटी राहू नये, कारण उपाशीपोटी जर राहिलं तरीही पित्त होतं, म्हणून उपाशीपोटी राहू नये, सारखं थोडं तरी खायला हवं. त्याचबरोबर फास्ट फूड टाळलं पाहिजे. या सर्व गोष्टींचं जर पालन केलं, पाणी भरपूर प्रमाणात पिलं, तर पित्तापासून नक्कीच मुक्तता मिळू शकते. मित्रांनो, आज आपण पित्त या विषयावरती पाहिलं. यापुढेही आमच्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येणार आहेत, तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.